मानपत्रप्रमाणे याही वर्षी जो श्री सेवा फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम घेतला जात आहे, तर या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माननीय श्री अनेगावजींनी या ठिकाणी आपल्याला सर्व कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं. जय श्रीराम. तर आपल्या श्री सेवा फाउंडेशनच्या वतीने सालवतप्रमाणे याही वर्षी 65 किलो शेंगदाण्याचे लाडू वाटण्याचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण ह्या वर्षी पार पाडलेला आहे. हा उपक्रम गेले 11 वर्ष चालू आहे, पण ते 2 वर्ष सोडले तर त्याच्या अगोदर 10 वर्ष केला आणि त्याच्यानंतरचा हा 11 वर्ष मधले 2 वर्ष सोडून गेले. फाउंडेशनच्या वतीने अनेक असे कार्यक्रम घेतले जातात, त्याच्यामध्ये याच ठिकाणी आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व मंत्री स्वच्छ सभेचा उपक्रम या ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त आपण हा एक कार्यक्रम करतो. गणपतीमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला मदत करण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक उपक्रम आपण फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न या ठिकाणी निवडा परिसरामध्ये आणि जे सहकारी आहेत त्याला आपण शिलेदार म्हणतो. त्याला कार्यकर्ते कधी संबोधत नाही, त्याला शिलेदार किंवा सहकारी असे शब्द वापरतो. त्याच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम आपल्या इथे चालू आहे. जय श्रीराम. जय श्री. एकंदरीत जे आपण हे उपक्रम आपल्या श्री सेवा फाउंडेशनच्या वतीने जे घेतात अतिशय चांगले आणि उल्लेखनीय आहे. त्याबद्दल सर्व श्री सेवा फाउंडेशनमधील जे शिलेदार आहे त्या सर्व शिलेदारांचं मी आपल्या वतीने आणि समस्त श्री सेवा फाउंडेशनच्या वतीने मी आपला मनापासून आभारी आहे. आणि आपण असेच उपक्रम पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने घ्यावा अशीच मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम.